मागच्या वर्षापासून मनोरंजन विश्वात लग्नाचे वारे वाहताना दिसत आहे. एकामागे एक सेलिब्रिटी विवाह बंधनात अडकत आहे. नुकतंच अतिया शेट्टी व के एल राहुलनेही लगीन गाठ बांधली. आता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीचीही लगीन गाही सुरू आहे. कियारा आणि सिद्धार्थ 6 फेब्रुवारीला लग्न बंधनात अडकणार असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे त्यांचा शाही विवाह सोहळा आता सगळ्यांना पाहता येईल अशीही चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्राची लाडकी अप्सरा सोनाली कुलकर्णीनेही लगीन गाठ बांधली होती. तिचा शाही विवाह सोहळा प्रेक्षकांना प्लॅनेट मराठी या OTT प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळाला होता. आता तसंच काही कियारा आणि सिद्धार्थ करणार असल्याची माहिती समोर आली आहे. कियारा सिद्धार्थच्या लग्नाची जय्यत तयारी सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सिद्धार्थ आणि कियाराचा शाही विवाह सोहळा जैसलमेरमधील सूर्यगड पॅलेसवर पार पडणार आहे. हा शाही विवाह सोहळा OTT प्लॅटफॉर्मवर पाहता येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. कारण अमेझॉन प्राईम या OTT प्लॅटफॉर्मवर एक फोटो शेअर केला आहे ज्यावरून या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र इंडिया टुडेला मिळालेल्या माहितीनुसार सिद्धार्थ आणि कियाराच्या विवाह सोहळ्याच्या प्रेक्षेपणाचा हक्क अमेझॉन प्राईमला विकलेला नाही आहे किंवा कुठल्याही वेबसाईटला किंवा कुठल्याही OTT प्लॅटफॉर्मला तो हक्क त्यांनी विकलेला नाही आहे. सिद्धार्थ कियाराच्या लग्नासाठी 100 ते 125 लोकांना निमंत्रण दिलं गेलं आहे. सिद्धार्थ कियाराच्या लग्नात बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी हजेरी लावणार आहे. अमिताभ बच्चन, शाहरुख खान, करण जोहर, वरुण धवन यांना लग्नाचं निमंत्रण देण्यात आलं असल्याची माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार सिद्धार्थ कियाराच्या लग्नासाठी सूर्यगड पॅलेसवरील लक्झरी विला बुक करण्यात आला आहे. या विलामध्ये तब्बल 84 खोल्यांचं बुकिंग करण्यात आलं आहे तर पाहुण्यांसाठी 70 गाळ्यांचंही बुकिंग करण्यात आलं आहे. दरम्यान सिद्धार्थ आणि कियारा यांनी शेरशहा या चित्रपटात पहिल्यांदा एकत्र काम केलं होतं आणि तिथूनच त्यांच्या प्रेम कहाणीला, लव्ह स्टोरीला सुरुवात झाली. अनेक दिवसांपासून ते रिलेशनशिपमध्ये होते. आता अखेर ते दोघंही लग्नबंधनात अडकून नवीन आयुष्याला सुरुवात करणार आहे. त्याचबरोबर आपल्याला त्यांचा विवाह सोहळा अमेझॉन प्राईमवर पाहायला मिळेल का किंवा इतरही कुठल्या OTT प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळेल का या प्रश्नाचं उत्तर आता विवाह सोहळा पार पडल्यानंतरच मिळेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठीच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.